नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टी सी एस एस जो पॅटर्न आलेला आहे नवीनच त्यानुसार पहा आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे चालू घडामोडीवरती काही चौदा ते पंधरा प्रश्न पाहणार आहोत आणि तेही पूर्ण संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणासह मित्रांनो आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जाऊन जॉईन करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तसेच हा जो आहे मित्रांनो हा आपला पाचवा प्रश्न संच असणार आहे यापूर्वी आपण ऑलरेडी करंट अफेअर्स वरती चार व्हिडिओ जे आहेत हे पोस्ट केले आहेत त्याचे लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि हे जे सर्व प्रश्न आहेत पहा हे प्रश्न आपण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा दोन्हीही वर्षाचे करंट अफेअरचे घेत आहोत त्यामुळे हे प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत कारण दोन हजार बावीसचं पूर्ण वर्ष जे आहे हे आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे कोणत्या देशामध्ये दे बर्ड फ्लूच्या एच या स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्ग नोंदवण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आहे आपल्याला एप्रिल दोन हजार बावीस या वर्षाचा म्हणजे आपण त्या महिन्यातील देखील चालू घडामोडी घेत आहोत तर त्यामधील हा प्रश्न आहे तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या ठिकाणी बर्ड फ्लू जो आहे त्याचा एच थ्री एन एट या नावाचा जो विषाणू आहे हा पहिला मानवी संसर्गामध्ये नोंदवण्यात आलेला आहे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलं तर कॉमेंट करून उत्तर देतायचं आहे आणि ही जी प्रश्नची पीडीएफ आहे ही आपल्याला टेलिग्रामवरती देखील उपलब्ध करून दिलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर चायना लक्षात ठेवा चायनामध्ये पहिला बर्ड फ्लूचा एच थ्री एन एट याचा मानवी संसर्ग म्हणजे मानवाला झालेला दाखवण्यात आलेला आहे आणि मित्रांनो यावर काही इम्पॉर्टन्स महत्वाचे पॉईंट देखील आहेत तर आपण प्रत्येक पॉईंट जो आहे हा महत्वाचा आणि एक एक समजून घेणार आहोत तर पहा यामध्ये पहिला पॉईंट काय दिलेला आहे की जगामध्ये नुकताच कोरोनाचा कहर देखील झाला होता म्हणजे पहा दोन हजार वीस पासून ते दोन हजार एकवीसचा संपेपर्यंत म्हणजे अशा दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या काळामध्ये पूर्णपणे जगामध्ये कोविड हा पसरला होता आणि तसेच तो कोविड नुकताच झाला की नाही तोपर्यंत चीनच्या हेनान हे जे प्रांत आहे किंवा हा जो एक भाग आहे तर यामध्ये बर्ड फ्लूचा एच थ्री एट या स्ट्रेनने मानवाला देखील संसर्ग झाल्याचं पहिली जी केस आहे ती नोंदवण्यात आलेली आहे तसे दुसरा पॉईंट चीन आहे चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननुसार लोकांमध्ये संसर्ग पसरण्याचा जो धोका आहे ते थोडासा कमी आहे यामध्ये पहा घोडा कुत्रा आणि पक्षी जे आहेत यामध्ये एच थ्री एन एट हे जे जे आहे प्रकरण हे आधीच ऑलरेडी आढळून आलेले आहेत असं त्यांच्या आयोगानं म्हटलं होतं आरोग्य आयोगानं आणि त्यावेळी ते म्हणाले की मानवाला एच थ्री एन एटची ची लागण होण्याची जी पहिलीच घटना जी आहे ही चीनमध्ये हेनान या ठिकाणी ठरलेली आहे तसेच पहा मित्रांनो बर्ड फ्लू या आजारामध्ये सर्दी खोकला स्नायू दुखणे श्वास घेण्यासाठी थोडासा त्रास होणे सर्दीबरोबरच डोके दुखणे आणि ताप हे असे जे लक्षणं आहेत हे आढळून येतात पहा एच थ्री एन एट आणि सध्या म्हणजे आहे पहा दोन हजार तेवीस तर सध्या देशामध्ये अजून एक आहे एच थ्री एन टू हे जे विषाणू आहे याचाही थोडेसे लक्षणं याच प्रकारचे आहेत त्यामध्ये सर्दी असतो खोकला असतो थोडस स्नायू असत म्हणजे स्नायू दुखी असतं डोक्यादुखी असतं सर्दी असतं आणि पूर्ण बॉडी पेन देखील असतो एच थ्री एन टू मध्ये एच थ्री एन टू आणि हा जो आहे सध्या विषाणू पूर्ण भारतभर देखील पसरण्यात म्हणजे पसरलेला आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या दौऱ्यामध्ये दूधवाणी नावाच्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले पहा मित्रांनो दूध वाणी या नावाचं एक रेडिओ स्टेशन आहे तर जे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे पण आपल्या ठिकाणी विचारलं की कोणत्या राज्यामध्ये ते करण्यात आलं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे दूधवाणी या सामुदायिक रेडिओ स्टेशनचं उद्घाटन यामध्ये इम्पॉर्टन्स पॉईंट जर पहा तर पहिला पॉईंट आहे दूधवाणी नावाच्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात या ठिकाणी करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हे देशातील पहिले सामुदायिक रेडिओ स्टेशन आहे जे पूर्णपणे पशुपालकांना समर्पित करण्यात आलेले आहे पहा हे जे असं पहिलं रेडिओ स्टेशन आहे की ते जे आहे पशुपालक म्हणजे काय जनावरांना जे लोक सांभाळतात तर त्यांच्यासाठी हे त्यांना देण्यात आलेलं आहे यानंतरचा पॉइंट आहे की शेतकऱ्यांना आवश्यक शास्त्रीय माहिती देण्याच्या उद्देशाने दूधवाणी कम्युनिटी रेडिओ स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे तर पहा हे जे रेडिओ स्टेशन स्थापन करण्यात आलं आहे याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे तर याचं उद्दिष्ट काय आहे की जे शेतकरी आहेत प्रत्येक शेतकरी यांना आवश्यक असणारी शास्त्रीय माहिती देण्याचा उद्देश आहे पहा या दूधवादी रेडिओ स्टेशनचा मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट होता पहा आणि आपण प्रत्येक प्रश्न जे आहे त्याचा डिस्क्रिप्शन नोट करून घेत जावा म्हणजे तुम्हाला एक प्रकारे रिव्हिजन त्याच ठिकाणी होऊन जाईल म्हणजे जर तुम्ही लिहून घेतलं आणि जर ते वाचण्यात आलं तर तुमचं रिव्हिजन हे नक्की होत राहील तर पहा यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी चौवेचाळीस अब्ज डॉलरमध्ये कोणती सोशल मीडिया कंपनी विकत घेतलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा कारण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये आहेत पहा एलॉन मस्क आणि हे जे आहेत हे दरवेळेस काही ना काहीतरी असं करतात की ते नेहमी चर्चेमध्ये असतात तर याच ठिकाणी त्यांनी अजून एक केली होती पहा घटना की चौवेचाळीस अब्ज डॉलरमध्ये त्यांनी एक सोशल मीडिया कंपनी विकत घेतली तर ती कंपनी कोणती होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर ट्विटर ही जी कंपनी आहे ही इलॉन मस्क यांच्या अंडरमध्ये आता काम करते म्हणजे त्यांनी चौरेचाळीस अब्ज डॉलरला ही विकत घेतलेली आहे काही काही ठिकाणी आपल्याला विचारलं जातं की चौवेचाळीस अब्ज डॉलरमध्ये कोणती कंपनी विकत घेतली काही ठिकाणी प्रश्न येऊ शकतो की ट्विटर ही जी आहे ही किती रुपयामध्ये म्हणजे त्यांचा जो करार आहे खरेदीचा तो किती रुपयामध्ये झालेला आहे किंवा किती डॉलर्स मध्ये झालेला आहे तर लक्षात ठेवा चौवेचाळीस अब्ज डॉलरमध्ये हा करार झालेला आहे ट्विटरचा यावर काही महत्वाचे पॉईंट देखील आहेत तर पॉईंट यामध्ये आहे पहा जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया जी आहे ही ट्विटर कंपनी चौरेचाळीस अब्ज डॉलरला विकत घेतलेली आहे तसेच ट्विटर बोर्डाचे अध्यक्ष ब्रेड टेलर म्हणाले की बोर्डने त्याचं जे व्हॅल्यू आहे आणि त्याचा जो वित्त पुरवठा आहे यावर लक्ष देऊन प्र प्रस्तावाचे मूल्यांकन करण्यासाठी विस्तृत एक प्रक्रिया जी आहे तिचं अनुसरण केलं आहे आणि त्यावेळी मस्क म्हणाले ट्विटरमध्ये आपली क्षमता दाखवण्यामध्ये दाखवण्याची जास्त प्रमाणामध्ये क्वालिटी देखील आहेत तर यामध्ये मित्रांनो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की पहा ट्विटरचे जे सीईओ होते कधी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये जे सीईओ होते त्यांनी असं सांगितलं की ट्विटरचा उद्देश हा जो आहे हा प्रासंगिकता संपूर्ण जगाला प्रभावित करणे असा त्याचा उद्देश आहे सध्या ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल हे नाहीत त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आपण एक डीपमध्ये असा व्हिडिओ घेणार आहोत जेवढ्या काही महत्वाच्या कंपन्या आहेत यामध्ये जवळपास पहा चाळीस ते पन्नास अशा इम्पॉर्टंट कंपन्या आहेत त्यांचे आपण पाहणार आहोत सीईओ लवकरच त्याचे सीईओ आणि त्या कंपनीचा फाउंडर कोण आहे म्हणजे त्या कंपनीला स्थापन कोणी केलं आणि सध्या त्याचे असणारे सीईओ कारण हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेला आपल्याला एक ते दोन वेळा हे नेहमी प्रश्न विचारले जातात तर पहा यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करण्यात येतो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा पंचायत राजसाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न परत एक वेळा ऐका कारण हा दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर चोवीस एप्रिल पहा चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे या दिवशी राष्ट्रीय पंचायती राज दिन जो आहे हा साजरा केला जातो याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट पहा तर राष्ट्रीय पंचायती राज दिवस भारतामध्ये आपल्या चोवीस एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस जो आहे तो दोन हजार दहा मध्ये साजरा करण्यात आला होता पहा कधी चोवीस एप्रिल दोन हजार दहा मध्ये पहिला राष्ट्रीय पंचायतीराज दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला होता आणि तेव्हापासूनच पहा म्हणजे कधीपासून दोन हजार दहा पासूनच दरवर्षी भारतामध्ये आपल्या चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये संविधानाची जी त्र्याहत्तरवी दुरुस्ती झाली तर त्या अंमलबजावणीचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो पहा एकोणीसशे ब्याण्णवला राज्यघटनेमध्ये म्हणजे संविधानामध्ये त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाली होती आणि त्याच्याच अंमलबजावणीचा दिवस म्हणून चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशामध्ये फॉर्म्युला वन चॅम्पियन मॅक्स वेस्ट पेनने एमेलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद पटकावले आहे मित्रांनो हा प्रश्न आपण ऑलरेडी एक वेळा घेतलेला होता प्रश्न इम्पॉर्टंट आहे म्हणून परत एक वेळा आपण हा घेतलेला आहे तर यामध्ये महत्वाचा आहे पहा काय तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्यामध्ये फॉर्म्युला वन चॅम्पियन मॅक्स वेस्ट पेनने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद म्हणजेच फायनल जिंकलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर इटली तर मित्रांनो हा प्रश्न घेतलेला आहे त्यामुळे आपण हा प्रश्न डीपमध्ये घेत नाहीत याचं डिस्क्रिप्शन आपण त्या ठिकाणी दिलेला आहे महत्वाचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला देण्याची गरज नाही त्यामुळे प्रश्न आपण नंतरचा पाहणार आहोत पहा तर प्रश्न सहा आहे कोणत्या देशाच्या आंध्रे रुबेल्बने सर्बिया ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद पटकावले पत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर रशियाचा आहे पहा आंद्रे रुबेल लक्षात ठेवा तर यामध्ये महत्वाचे पॉईंट काय तर आंद्रे रुबेलने सर्बिया ओपन टेनिस स्पर्धेचं एकेरी पद जे आहे विजेतेपद पटकावलं आहे त्याने बेलग्रेडच्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा सहा दोन सहा सात सहा शून्य असा पराभव केला होता पहा जो नोवाक जोकोविच आहे त्याला हरवलं होतं कोणत्या फरकानं सहा दोन सहा सात आणि सहा शून्य अशा फरकानं हरवलं होतं आणि रुबेल जो आहे या सीझन मधलं हे त्याचं तिसरं विजेतेपद आहे त्यापूर्वी त्यांनी मर्सेली आणि दुबई टेनिस ओपन ज्या आहेत त्या देखील जिंकलेल्या होत्या आणि रुबेलमध्ये दोन हजार बावीस मध्ये सर्वाधिक विजेतेपद जिंकण्याचा जो रेकॉर्ड आहे यापूर्वी होता पहा रापेल नादालच्या नावावरती तर तो रेकॉर्ड जो आहे त्याशी त्याची बरोबरी देखील झालेली आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे अलीकडे चीन आणि कोणत्या बेटामध्ये सुरक्षा करार झालेला आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे कधीचा आहे हा एप्रिल दोन हजार बावीसचा आहे तर त्यामध्येच पहा प्रश्न आहे चीन आणि कोणत्या बेटामध्ये एक सुरक्षा करार झालेला होता आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सोलोमन बेटे आणि चीन यांच्यामध्ये एक सुरक्षा करार झालेला आहे आणि यामध्ये काही महत्वाचे तीन पॉइंट्स देखील आहेत तर ते पॉइंट्स असे आहेत की पहा चीन आणि सोलोमन बेटे यांच्यामध्ये सुरक्षा करार झालेला होता तसेच सोलोमन बेटामध्ये विद्यमान सहकार्य व्यवस्था वाढवण्यासाठी या करारावरती प्राधान्य म्हणजे पहा त्याला स्वाक्षरी करण्यात आली होती तसेच सोलोमन आयलंडचे पंतप्रधान जे आहेत मनसेह सोगावरे यांनी सांगितलं की देशातील सुरक्षेची चिंता दूर करण्यासाठी हा जो करा हा कुन्ते कुन्ते ला ला करार आहे हा करण्यात आलेला आहे देश कोणते कोणते आहेत लक्षात ठेवा चीनसोबत कोणी करार केला आहे तर सोलोमन सोलोमन बेट यांनी करार केलेला आहे आणि यावर अजून एक प्रश्न आहे की सोलोमन जो आयलंड आहे तर त्याचे पंतप्रधान कोण आहेत मनसेह सोगावरे हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आपण नोट करून घेऊ शकता तर पहा यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकारने मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या किती हजारांपर्यंत वाढवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा तर केंद्र सरकारने मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची जी संख्या आहे ती किती हजारापर्यंत वाढवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर दहा हजार केंद्रांची संख्या जी आहे हे वाढवण्याचं टार्गेट जे आहे हे केंद्र सरकारचं आहे यामध्ये यामध्ये मित्रांनो काही आहेत तर पहिला असणार आहे पहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांची जी संख्या आहे ही दहा हजारांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे तसेच रासायनिक आणि खते मंत्रालयाने सांगितलं की सरकारने सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तीन हजार पाचशे एकोणऐंशी ब्लॉकमध्ये जनऔषधी केंद्र जे आहेत हे उघडण्यासाठी अर्ज मागवले आहेत पहा किती राज्यामध्ये सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश देखील आहेत तर त्यामध्ये एकूण किती तीन हजार पाचशे एकोणऐंशी ब्लॉकमध्ये ही जी जनऔषध केंद्र आहेत हे उघडण्यासाठी त्यांना ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज ते आहेत त्यांनी मागवले आहेत तर या योजनेअंतर्गत देशातील सातशे एकोणचाळीस जिल्हे जे आहेत हे समाविष्ट आहेत तर मित्रांनो हे जे आहे ते पहा टोटल सातशे एकोणचाळीस जिल्हे योजनेमध्ये सहभागी होणार आहेत आणि महिन्यापर्यंत आठ हजार सहाशे दहा आठ हजार सहाशे दहा जे जनऔषधी केंद्र आहेत हे उघडण्यात देखील आलेले आहेत मंत्रालयाने महत्वाचं सांगितलं होतं की या योजनेद्वारे सामान्य लोकांचे सुमारे पंधरा हजार कोटी रुपये देखील वाचलेले आहेत पहा सामान्य माणसं जे आहेत त्यांचे किती हजार पंधरा हजार कोटी रुपये आतापर्यंत वाचलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो एलॉन मस्कने किती अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली आहे नुकताच आपण मित्रांनो चौथा चौथा किंवा पाचवा प्रश्न पाहिला आहे की त्यामध्ये विचारला आहे की कि डॉलरची किंमत दिली आहे किती डॉलर आहेत आणि कोणती कंपनी विकत घेण्यासाठी सांगितलं आहे ते सांगितलं होतं तर या ठिकाणी प्रश्न काय आला आहे की एलॉन मस्कने ट्विटर हे जे आहे हे विकत घेतलं आहे पण ते किती डॉलरमध्ये त्याचा सौदा म्हणजे त्याचा जो करार आहे तो झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर चौवेचाळीस अब्ज डॉलरमध्ये पहा ट्विटर जे आहे हे विकत घेतलेलं आहे तर याविषयी महत्वाचे पॉईंट सांगायचे म्हणजे तर पहा काय सांगितलं आहे की एलॉन मस्क यांनी चौवेचाळीस अब्ज डॉलर म्हणजे पहा सुमारे किती तीन हजार तीनशे अडुसष्ट अब्ज रुपये जे आहे तर लक्षात ठेवा इंडियन करन्सी मध्ये सांगितलं आहे आणि त्यावेळेस जो रेट होता त्यानुसार हा सांगितलेला आहे तर ट्विटर खरेदी करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि या करारामुळे सोळा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या इंटरनेट म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहे त्या व्यवस्थापन मस्कच्या हाती जाणार आहे ट्विटरचं आणि मस्क हे जे आहेत जगात सर्वांत श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत आणि ते टेस्ला कंपनीचे सीईओ आहेत यामुळेच पहा मित्रांनो आपण जेवढ्या काही महत्वाच्या कंपन्या आहेत आणि जेवढे काही त्यांचे सीईओ आणि फाउंडर आहेत त्यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेणार आहोत आणि मस्क हे जे आहेत स्पेस एक्सेसचे संस्थापक देखील आहेत तसेच मस्क हे अमेरिकेने एक बिझनेसमॅन आहेत आणि त्यांची ओळख आहे पहा पूर्ण काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये युनिक गोष्ट करण्यासाठी यानंतरचा प्रश्न असणार आहे पहा प्रश्न दहावा आहे तर खालीलपैकी कोण आय पी मध्ये सहा हजार धावा करणारा दुसरा क्रिकेटर बनला आहे पहा आय पी एल आय पी एल विषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत आय पी एल चा फुलफॉर्म आहे इंडियन प्रीमियर लीग याची जी सुरुवात आहे ही दोन हजार आठ या वर्षी झालेली होती आपल्याला महत्वाचे हे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये प्रश्न आहे की आय पी एलच्या मध्ये म्हणजे आय पी मध्ये सहा हजार धावा पूर्ण करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर शिखर धवन जो आहे हा दुसरा असा आय पी मधील खेळाडू आहे की जो सहा हजार धावा त्याने पूर्ण केलेले आहेत तर पहा आय पी एलच्या इतिहासामध्ये सहा हजार धावा पूर्ण करणारा शिखर धवन हा दुसरा बॅट्समन ठरला आहे तर धवनच्या आधी विराट कोहलीने असं पराक्रम केला आहे म्हणजे पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर पहिल्या क्रमांकावरती आहे पहा विराट कोहली इंडियन क्रिकेटर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा दुसरा क्रमांक आहे शिखर धवन यांचा ज्या ठिकाणी धवनने आय पी मध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या आणि तेथे तो जवळपास दोनशे आय पी एल मॅचेस खेळला आहे पहा सहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी दोनशे आय पी एल मॅच जे आहेत त्याला खेळावे लागले आहेत आणि नऊ हजार धावा पूर्ण केल्यानंतर शिखर धवन भारताकडून टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात धावा जास्त करणारा हा तिसरा बॅट्समन ठरला आहे पहा शिखर धवनने लगेच नऊ हजार धावा म्हणजे नऊ हजार रन देखील पूर्ण केले आणि असं रेकॉर्ड करून तो तिसऱ्या क्रमांकाचा पहा तिसऱ्या क्रमांकाचा असा भारतीय खेळाडू ठरला आहे की ज्याने टी ट्वेंटीमध्ये सर्वात जास्त रन्स देखील केलेले आहेत सोबतच पहा यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे की विराट कोहलीने टी ट्वेंटीमध्ये दहा हजार तीनशे ब्याण्णव रन्स जे आहेत हे एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत केले होते आणि त्या ठिकाणी पहा रोहित शर्माने त्यावेळेस दहा हजार अठ्ठेचाळीस धावा देखील म्हणजे रन्स केले होते या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावरती रोहित शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावरती शिखर धवन आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवा आपण हा एप्रिल दोन हजार बावीस मधला घेत आहोत म्हणजे त्या ठिकाणी काही काही वेळा हे जे रन्स वगैरे आहेत यामध्ये भरपूर चेंजेस होऊ शकतात कारण तेव्हापासून हो आपण एक वर्ष बॅक जात आहोत त्यामुळे हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा की हा एका वर्षापूर्वीचा आहे कारण यामध्ये आपण जर काही जर काही ठिकाणी सीईओ चेंज झाले काही मंत्रिमंडळात बदल झाला तर आपण ते नवीन अपडेटनुसार घेणार आहोत आणि हे जे रन्स वगैरे आहेत ते जशास तसे आपण घेतलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी आणि कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर सव्वीस एप्रिल पहा सव्वीस एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यावर आपण महत्वाचा पॉईंट पाहणार आहोत मित्रांनो पॉईंट हे चार आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत पहा दरवर्षी सव्वीस एप्रिल रोजी बौद्धिक संपदा दिवस जो आहे तो साजरा केला जातो आणि बौद्धिक संपदेचे महत्व सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी हा जो दिवस आहे हा साजरा करतात जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने जवळपास दोन हजार मध्ये या दिवसाची स्थापना केली होती कधी सव्वीस एप्रिल दोन हजार पहा सव्वीस एप्रिल दोन हजार या दिवशी ही जी संघटना याची स्थापना झाली होती आणि जीवनावरती कॉपीराईट पेटंट डिझाईन्स आणि ट्रेडमार्क जे आहेत या प्रभावाविषयी जागरूकता वाढवणे याचं उद्दिष्ट आहे त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो या आपण पहा नवीन एक प्रश्न आहे की कॉपीराईटसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न आहे पहा जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दोन हजार बावीस जो झाला म्हणजे त्याला वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे ट्वेंटी ट्वेंटी टू असं म्हटलं जातं तर त्याची थीम काय होती पहा आपल्याला प्रत्येक ठिकाणी असा महत्वाचा प्रश्न असून त्याच्या थीम्स देखील आपल्याला विचारल्या जातात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक वाचा म्हणजे तुला कधीच कमी पडणार नाही म्हणजेच रीड सो यू नेवर फील लो पहा प्रश्न महत्वाचा आहे आणि याची जी थीम आहे ही देखील महत्वाची आहे रीड सो यू नेवर फील लो ही जी आहे पहा ही दोन हजार बावीसचा जो वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे झाला म्हणजे जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस झाला तर त्याची ही थीम होती लक्षात ठेवा थीम लक्षात ठेवा कधी कधी आपल्याला मराठीत जर विचारली तर मराठीत आहे वाचा म्हणजे तुला कधीच कमी वाटणार नाही किंवा कमी फील होणार नाही रेड सो यू नेव्हर फील लो असा हा महत्वाची त्याची थीम होती याविषयी महत्वाचा प्रश्न आहे काय तर म्हणजे महत्वाचे पॉइंट काय आहे तर जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दोन हजार बावीस जो आहे हा तेवीस एप्रिल रोजी साजरा करण्यात आला तसेच जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन हा जो आहे आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन म्हणून देखील ओळखला जातो पहा इंटरनॅशनल बुक डे इंटरनॅशनल बुक डे हा जो आहे यालाच म्हटलं जातं काय जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट डे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे आणि पुस्तकांचे वाचन लेखन अनुवाद प्रकाशन आणि कॉपीराईट जे आहे ते यांचं महत्व दाखवण्यासाठी हा जो दिवस आहे हा मुख्यतः साजरा केला जातो जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दोन हजार बावीस ची थीम आहे वाचा ज्यामुळे तुम्हाला कधीही कमी वाटणार नाही ही, ही त्याचा महत्वाचा थीम होता किंवा हा त्याचा एक मोठं होता त्यामुळे यानंतरचा आपण एक नवीन प्रश्न पाहणार आहोत पहा प्रश्न क्रमांक तेरा आहे तर कोणत्या देशात अध्यक्षीय निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एन मार्श पक्षाचे इनॅम्युअल मॅक्रॉन अठ्ठावन्न पॉईंट सहा टक्के मतं मिळवून सलग दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत मित्रांनो पहा दोन हजार एकोणवीसला ला जी तलाठी भरती झाली आहे यामध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत म्हणजे प्रश्न जवळपास दोन ते तीन लाईनचा प्रश्न असतो पहा म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या असतात फक्त आपल्याला एकच उत्तर सांगायचं असतं तर या ठिकाणी प्रश्न काय आहे तर कोणत्या देशामध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या शेवटच्या शे टप्प्यामध्ये मार्च पक्षाचे इनॅम्युअल मॅक्रॉन अठ्ठावन्न पॉईंट सहा टक्के टक्के इतके मतं मिळून सलग दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर फ्रान्स या देशाचे यामध्ये महत्वाचे पॉईंट्स आपण पाहणार आहोत तर यामध्ये पहा फ्रान्समध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट सहा टक्के मतं मिळवून एन मार्च पक्षाचे इनॅम्युअल मॅक्रॉन हे जे आहेत सलग देशाचे दुसऱ्या वेळी राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि मॅक्रॉनचे प्रतिस्पर्धी असणार आहेत पहा कोण नॅशनल रॅली पक्षाच्या मरीन ले पेन यांना एक्केचाळीस पॉईंट पाच टक्के मतं मिळालेली आहेत सोबतच पहा यांच्या विजयानंतर आपल्या भाषणामध्ये मॅक्रॉन म्हणाले होते की ते जे राष्ट्रपती आहेत हे सर्वांचे राष्ट्र पती असणार आहेत असं त्यांनीही महत्वाचं एक भाषण देखील केलेलं होतं तर पहा यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अलीकडेच कोणत्या शहरामध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन केलं पहा खेलो इंडिया युथ गेमचं जे दुसरं एडिशन झालेलं आहे तर ते कोणत्या ठिकाणी झालेलं होतं तर याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे केंद्रीय मंत्री जे आहेत अनुराग ठाकूर यांनी त्याचं अनुराग ठाकूर यांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं तर ते कोणत्या शहरात झालेलं आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर बँगलोर लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर बँगलोर या शहरामध्ये झालेला आहे दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे दुसऱ्या खेलो इंडिया युथ गेम युनिव्हर्सिटी गेमचं उद्घाटन या ठिकाणी जर आपल्याला राज्य विचारलं तर राज्य याचं आहे पहा कोणतं राज्य आहे कर्नाटक शहर जर विचारलं तर शहर आहे पहा बँगलोर आणि याविषयी काही महत्वाचे पॉइंट देखील आहेत खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे यामध्ये पहा अनुराग ठाकूर यांनी नुकतंच म्हणजे पहा एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये कर्नाटक या राज्यातील बेंगलोर म्हणजे बँगलोर या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमच्या दुसरी जे एडिशन आहे त्याचं उद्घाटन त्यांनी केलं आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये भुवनेश्वर या ठिकाणी पहिलं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम जे आहे हे आयोजित करण्यात आलं होतं पहा लक्षात ठेवा दोन 2020 साली पहिलं खेलो आ, इंडिया युनिव्हर्सिटी गेम जे या या आहे याची आवृत्ती झाली होती कोणत्या ठिकाणी झाली होती पहा भुवनेश्वर या ठिकाणी आणि दुसरी कोणती झाली पहा दुसरी झाली आहे पहा बँगलुरू या ठिकाणी तर यावेळी एकूण तीन हजार एकशे ब्याऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता तीन हजार एकशे ब्याऐंशी खेळाडू जे आहेत हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे भाग होते तसेच त्या ठिकाणी सतरा सुवर्ण पदक आणि सेहेचाळीस बाकीचे पदक जिंकून पंजाब जो आहे हा पहिल्या क्रमांकावरती असणार राज्य होतं त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा खेळाच्या दृष्टीने यानंतरचा प्रश्न आहे भारतीय तटरक्षक जहाज ऊर्जा प्रवाह कोणत्या राज्यामध्ये भरूच या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलात सामील करण्यात आलेले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर गुजरात हे आपलं उत्तर असणार आहे याविषयी इम्पॉर्टन्ट पॉईंट पहा मित्रांनो भारतीय तटरक्षक जहाज ऊर्जा प्रवाह गुजरातमधील भरूच येथे भारतीय तटरक्षक दलातमध्ये सामील करण्यात आलेले आहे आणि ही जे ऊर्जा प्रव, प्रवाह याचा मसुदा आहे एक पॉईंट आठ पाच मीटर एवढा आणि त्याची जी लांबी आहे ती आहे छत्तीस पॉईंट शहाण्णव मीटर एवढी आणि याचं जे अनुक्रमे वजन आहे दहा टन पन्नास टन आणि चाळीस टन क्षमतेच्या मर्यादासह मालवाहू विमान इंधन तसेच जहाज इंधन आणि गोड्या पाण्यासाठी हे जे आहे हे डिझाईन करण्यात आलेलं आहे हे जे जहाज आहे हे तटरक्षक दलाच्या जहाजांना लॉजिस्टिक सपोर्ट देऊन भारतीय तटरक्षक दलाच्या म्हणजे आय सी जीच्या कार्यामध्ये एक महत्वाचं वाढ करणार आहे मित्रांनो हे जे होते पहा हे महत्वाचे आपले पंधरा प्रश्न होते की जे आपण पूर्णपणे एप्रिल दोन हजार वरती घेतलेले होते मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपल्या या लाईक करा मित्रामध्ये हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे दररोज सकाळी पाहायला मिळतील तर मित्रांनो नुकती नुकतीच आपण एक सिरीज सुरू करणार आहोत पहा तर दररोज सकाळी पहा डेली आपण दहा वाजता करंट अफेअरचा एक व्हिडिओ घेणार आहोत आणि संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान मध्ये आपण जे काही महत्वाचे जुन्या परीक्षेला आलेले प्रश्न आहेत ते देखील घेणार आहोत आपला जर व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रामध्ये शेअर करत राहा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र